की सेवा म्हणजे ईश्वर सेवा असते. कला हे प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून कला जगण्याची प्रेरणा देते. सांस्कृतिक कार्यक्रमातून माणसांना आनंद मिळतो. नवोदित व जुन्या कलावंतांना एकत्रित करून सांस्कृतिक चळवळ टिकवण्यासाठी कला विश्व रंगभूमी संस्थेचे योगदान मोठे आहे. अशा रंगकर्मी बाल कलाकार व लोककलाकारांच्या महोत्सवाच्या माध्यमातून कलाविष्कार सादर करण्यासाठी दत्त साखर कारखाना आणि सारे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून भक्कमपणे सहकार्य राहील अशी ग्वाही दत्तचे चेअरमन गणपतराव दादा पाटील यांनी दिली. शिरोळीतील दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मराठी रंगभूमी दिनानिमित्त कला विश्व रंगभूमी संस्था शिरोळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कला गौरव पुरस्कार देऊन कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून चेअरमन गणपतराव दादा हे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. प्रारंभी कला विश्व रंगभूमी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी स्वागत केलं. मदन गावडे यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. यावेळी कलाक्षेत्रातील आदर्श बाल कलाकार पियुष काकडे शिरोळ, सुमित सुतार उदगाव, नाट्य चित्रपट अभिनेत्री अरुंधती कोरे कुरुंदवाड, नृत्यांगना ईशा लोहार दत्तनगर, आदर्श बाल वक्ते प्रतीक पाटील शिरोळ यांना कला गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत राजेंद्र प्रधान, दगडू माने उदय शिरोळकर यांच्यासह अन्य कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष योगेश पुजारी, संचालक शेखर पाटील, दरगू गावडे, रघुनाथ पाटील, प्रहारचे अण्णासाहेब बन्ने, दादासो बंकापुरे, कृष्णा लोहार यांच्यासह मान्यवर आणि रसिक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडबडीत का असेना, पण आपल्या तालुक्यातील कलाकारांचा नाही, कलाकार निवडत असताना बाल कलाकार ज्यांनी खऱ्या अर्थ महाराष्ट्रामध्ये नाव मिळवलेलं आहे, टी व्ही, शॉर्ट फिल्म, चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांनी आणि नृत्याच्या माध्यमातून ज्यांनी नाव मिळवलेलं आहे, अशाचा एक सत्कार करावा म्हणून इथं श्रीदत्त सहकारी शेतकरी साखर कारखान्याचे आदरणीय चेअरमन साहेब, आदरणीय गणपतराव दादा यांच्या या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घ्यायचं आणि दादाच्या हस्ते हा कार्यक्रम घ्यायचं आमच्या संस्थेचे अध्यक्ष दगडूमाने यांनी केलं आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिरोनगरीचे आदरणीय नगराध्यक्ष आदरणीय अमरसिंह भैया या ठिकाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम प्रमुख अतिथीमध्ये हा कार्यक्रम घ्यायचा आम्ही सकाळी ठरवलं. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मी आदरणीय दरगू गावडे दादा उपस्थित आहेत, त्याचबरोबर आदरणीय शेखर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वच उपस्थितांचे मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो. या ठिकाणी कला विश्व रंगभूमी संस्था शिरोळ या संस्थेच्या वतीने आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त आपण सर्व इथं शिरोळ तालुक्यातल्या जे नामवंत बालकलाकार आहेत, जे नवोदित आहेत, ज्यांनी खरोखर मोठ्या या कष्टातून त्या कलाक्षेत्रात पाऊल टाकले अशा सगळ्या दिग्गज मंडळींचं, बंधू भगिनींचं, बाल कलाकारांचा मी सत्कार केला. हा सत्कार करत असताना खरी रूपरेषा यापूर्वीच यावेळा आदरणीय दत्तकरकणेचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार स्वर्गीय सारे पाटील साहेब नेहमी आम्हाला सांस्कृतिक चळवळीला बळ देत होते. शाहू महोत्सव सारखा सांस्कृतिक महोत्सव आम्ही ज्या ताकदीने भरत होतो त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. तीच एक सांस्कृतिक चळवळीचा एक धागा त्या सांस्कृतिक चळवळीला बळ द्यायचं त्यांच्या निमित्ताने असं आम्ही दादांना एक आज सहजपणे म्हटलं की आज आमचा मराठी रंगभूमी दिन आणि मराठी रंगभूमी कलाकारांचा आज खरा अर्थानं आज दिवस आणि रंगभूमीला खऱ्या अर्थानं आम्ही वंदन करताना आम्ही कलाकारांची कला सेवा म्हणून आम्ही आजपर्यंत जगत असताना आज आम्ही तुमच्याच सहवासात हा जाई आजचा दिवस गाळवावा. आमचे कलाकार बांधवांची कला असेल किंवा कलाकार असतील त्यांचा परिचय आपणा समोर व्हावा याच हेतून केवळ मी दादांना शब्द टाकला. दादाही सांगितले की आपला मला आज एवढं शेड्यूल टाईट आहे तरी पण मी आपल्यासाठी वेळ देतोय. दादांच्या खरं आज त्यांना वेळ नसतानाही दादांनी वेळ दिला. खऱ्या अर्थाने मी दादांचं या विरोध करण्याचे चेअरमन म्हणून जे आमचे मार्गदर्शक नेते म्हणून या ठिकाणी दादांचं मी या ठिकाणी आभार मानतो. दुसरे जे नेते ते आदरणीय अमरसिंह पाटील भैया हे शिरोनगरीचे सुपूत आहेत. खऱ्या अर्थाने या भागात या कार्यक्रमाला भैयानी सहभाग घेतला म्हणजे संपूर्ण गावानं सहभाग घेतला याचा आम्हाला धन्यने आनंद वाटतोय आज. दुसरे आम्ही या कला विश्व रंगभूमी संस्थेच्या माध्यमातून असो किंवा शिरोळ तालुका सांस्कृतिक संघ असो त्या माध्यमातून जेव्हा आम्ही फेस्टिवल सुरू केला पहिल्यांदा जेव्हा कला महोत्सव सुरू केला नाव आम्ही ठेवलं कला महोत्सव आणि कला महोत्सव करत असताना दुसऱ्या वर्षी त्यावेळा आम्हाला 25-30-40 हजार रुपये म्हणजे लई झाली पहिल्या महोत्सवला. ज्यावेळा आम्ही 50-60 हजार रुपये गोळा करायचा निधी वेळ या लागली यावेळेला माझ्या आईनं वेळातलं दागिनं गहाण ठेवलं. त्यावेळेला
या संस्थेचे माझ्या संस्थापक बिली शिंदे साहेब होते, अर्चना संपाळ होते, अण्णासाहेब चौगुले होते उदगावचे गोटखिंडे, त्याचबरोबर आप्पासाहेब पाटील होता या गावचा. ही सगळी जुनी मंडळी एकत्र होऊन कुलकर्णी आता प्रकाश कुंडे वारले, राजेवाळे हरगेवाला, राजेंद्र प्रधान, कवी उदय शिळकर, चांगली ही मंडळी ताकदीची आमच्या पाठीची होती. पैसा कमी पडला, त्यावेळेला वेळ आली, आईला मी सहज विचारलं, आई अशा अडचणीच्या काळात आम्ही आहोत, तर आईने सांगितले स्वतःचा मी दागिना देतो. त्यावेळेला मिली शिंदे साहेबांची सुद्धा त्यावेळेला आर्थिक सक्षमता नव्हती, त्यावेळेला मिली शिंदे सुद्धा सांगितले की आपण निश्चितपणानं आपण थोडे दिवसांत पैसे परत आणून देऊ आणि दागिने सोडून घेऊ. आईने शहराचा विचार न करता ते दागिने घेतले, बँकेत ठेवले, पैसे घेतले आणि त्यावेळेला आम्ही आमची अडचण दूर केली. खऱ्या अर्थाने या महोत्सवाला ज्या माऊलीचं दागिनं त्यागी म्हणून आम्हाला लाभलं, त्या महोत्सव आम्हाला ताकदीनं शाहू महाराजांचा विचार घेऊन, कारण शाहू फुले आंबेडकर या विषयधारेचा पुरस्कार करत आम्ही शाहू महोत्सव म्हणून पुन्हा आम्ही त्याचं नाव दिलं, कला महोत्सव पण ठेवला आणि त्यालाच आम्ही कलेलाच आम्ही शाहू महोत्सव हे नाव दिलं. आणि मग ज्यावेळेला आम्ही हा प्रवास सुरू केला, त्यावेळेला कलगीतुरा असेल, भेटिक असेल, लावणी असेल, गणगौळण असेल, करडोल वादन असेल, ही पारंपरिक लोककला आम्ही गावागावाचा विचारत होतो, कलाकारांना भेटत होतो, त्यांच्या अडचणी जाणून घेतो, पेन्शनचा प्रश्न होता, या सगळ्या गोष्टी पाहत असताना आम्ही कलाकारांना सन्मान कसं जगता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. एका बाजूला नवोदित कलाकार ज्येष्ठ कलाकारांना विचारपीठ द्यायचं, व्यासपीठ द्यायचं, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे प्रश्न सोडवायचे. या काळात जे जे गावात यापूर्वी सरपंच होऊन गेले त्यामध्ये आमचे दगुदादा आहेत, दरगुदादांनाही आम्ही बरेच वेळा सांगितलं, दरगुदादांच्याही सहवासात आम्ही बरेच कार्यक्रम घेतले. दरगुदादा असतील, भैया असतील, या पूर्वी जे जुनी मंडळी चर्चा होती, ही सगळी मंडळी जिथं सारेपाटी साहेब म्हटलं की सगळं गाव एकत्र व्हायचं, जिथं महोत्सव म्हटलं की संपूर्ण गाव हजेरी लावायचं, असं एक समीकरण त्या काळात जमलं होतं. आणि हीच जी काही नाळ जोडली गेली संस्कृती, ही खऱ्या अर्थानं आज मला इथं सार्थक झाल्याचा आनंद होतोय. आज साहेब नाही आहेत मोठे साहेब, पण निश्चितपणे त्यांची उणीव दादांनी भरून काढली. हा सगळा तुमचा सन्मान पुरस्कार आम्ही कला रत्न म्हणून दिला, कला सेवा म्हणून तुम्हाला पुरस्कार दिला, पण या सगळ्याचा गुच्छ एक गुंपण दादांनी मला इथं मोठा गुच्छ देऊन दिला, अजून माझ्या गुट्टी आता जबाबदारी पडल्या असं मला वाटतंय. या पुढच्या काळात आम्ही कलावश्वर रंगभूमी संस्था असेल किंवा सारेपाटील फाउंडेशन असेल, काही कुठल्याही माध्यमात असून निश्चितपणानं बाळ कलाकार महोत्सव हे बाल फेस्टिवल मला लहान मुलांचं कौतुक वाटतं. ही छोटी छोटी मुलं आम्हाला ज्यावेळेला शाळेत आम्ही जायचो आम्हाला चिंता दत्तरायचं अशी अंगात असलेले गुण आम्हाला धडकले जायचे, पण आज त्याचे पालक मोठे हिमतीनं ताकदीनं वेळ देत आहेत, त्याच्यासोबत राहत आहेत, त्याचा जो सन्मान असेल ते स्वतः डोळ्याला पाहत आहेत, त्यांना स्टेज मिळणं एवढं सोपं नाही. इयत्ता सहावीमधला पहिला कलाकार मी, त्यावेळेला मला अजूनही आठवतं इंग्रजीमधली कविता होती, व्हॉट डज लिटल लिबर्टी से इन अ बेड टू बी पॉपडे ए बर्डी रेस्ट लिटल लॉन्गर टिल द लिटल विंग्स ऑफ स्ट्रॉंगर. त्या कवितेवरती डान्स केलेला पहिला कलाकार, ज्यावेळेला फेस्टिवल म्हणून ज्यावेळेला चित्रपट नाट्यक्षेत्रात पुढे घेत गेलो, त्यावेळेला मलाही वाटतं की अजूनही मला बदल बालपण मिळालं तर निश्चितपणे सुमित तुझ्याबरोबर भूमिका करणार आहे. असं का वाटतं तर बाल कलाकारांची जी ताकद आहे, जी ऊर्जा आहे, ती निर्माण करणारे आज पालक ही तयार व्हालेत. त्या पालकांना मी सॅल्यूट मारतो. जे बाल कलाकार आहेत, जे मोठे कलावंत होत आहेत, यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.